राज्यात गेले काही दिवस कोरडे हवामान बघायला मिळत आहे. पावसाने विश्रांती घेतली आणि आता राज्यात विविध भागांमध्ये थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सकाळच्या वेळी धुकं देखील पाहायला मिळेल. चला तर जाणून घेऊ पुढील 24 तासात राज्यात तापमान व हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. त्याचबरोबर कोकण विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल. पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. पुण्यातील किमान तापमानात घट होत असल्याने आता पुणेकरांना गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल तर सकाळी आणि सायंकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवणार आहे. विदर्भात पुढील काही दिवस कोरडे हवामान बघायला मिळणार आहे. नागपूरमध्ये धुक्यासह ढगाळ वातावरण असणार आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असेल. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असेल. पुणे आणि नाशिक या दोन शहरांमधील किमान तापमानामध्ये घट होत असल्याने नागरिकांना गुलाबी थंडी जाणवण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातून पाऊस गायब झाला असून पुढील काही दिवस राज्यात पावसाची कुठलीही शक्यता नाही. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असणार आहे. काही शहरांमध्ये आता गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे तर काही शहरात अजूनही दमट वातावरण असल्याचे दिसून येत आहे.